खरं म्हणजे हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि मराठी समाजासाठी एक आनंदाचा दिवस आहे. छत्रपती युवराज संभाजीराजेंच्या उपोषणाला आंदोलनाला यश आलं आणि आज सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या. छत्रपती घराण्यांचे जे उपकार महाराष्ट्रावर आहे अनंत काळापर्यंत, जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत छत्रपती जे छत्र असत मराठ्यांसाठी कायम राहील. मी सर्व समाजाच्या वतीने, सर्व बारा बलोतेदार सर्व समाजाच्या वतीने महाराजांचे मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे गेल्या 400 वर्षापासून छत्रपती घराण्याने कायमच महाराष्ट्राला न्याय द्यायचं काम केलं. त्या गादीचा वसा युवराज संभाजीराजेंनी आज चालवला आणि आज खऱ्या अर्थानं मराठ्यांना न्याय मिळून दिला, त्याबद्दल हा जल्लोष आम्ही इथं साजरा करत आहोत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाज हा आनंदी झालेला आहे. आम्हाला हीच काळजी होती की ह्या उपोषणाकाळात महाराजांच्या तब्येतीला काही बरवाट होऊ नये, कारण लाख मेले तरी चालेल, लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे ही भावना सर्वसामान्य मराठ्यांमध्ये होते. परंतु महाराजांनी आपल्या जीवाचा विचार न करता आपल्या प्राणाचं पूर्ण बलिदान, योगदान देण्याचं काम केलं आणि अमरोहण उपोषण केलं आणि शेवटी सरकारला झुकावं लागलं, सर्व मागण्या मान्य कराव्या लागल्या. आणि म्हणून हा आनंद उत्सव साजरा करतो, सर्व समाजाच्या वतीने छत्रपतींचे मनापासून आभार व्यक्त करतो. एक मराठा, एक मराठा, लाख मराठा. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दाने, नाशिक.